हाय गाईज, इट्स निकिता. वेलकम बॅक टू ब्रश फॅट. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठीतल्या पहिल्या आर्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही आर्ट रिलेटेड कंटेंट हिंदी आणि इंग्लिशमध्ये खूप सारे बघितलेले असणार आहेत, पण मराठीत तसे कमी आहेत. तर इथे आपण रोज असे काही नवनवीन एक्सपिरियन्स करणार आहोत, आर्ट रिलेटेड कंटेंट शिकणार आहोत. तर त्यासाठी प्लीज 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 ब्रश फॅटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. आज आपण बेसिक पेंटिंगपासून सुरुवात करूयात. इथे हा एक्रेलिक पेपर मी यूज केलेला आहे आणि त्याच्या चारही बॉर्डर्स ह्या मास्किंग टेपने सिक्युअर केलेल्या आहेत, म्हणजे कलर बाहेर नाही जाणार. पहिले तर ऑरेंज शेड यूज करते आहे, मग व्हाईट आणि त्याच्यानंतर बर्न्ड सीएनए नावाचा एक एक्रेलिक कलर आहे आणि ब्लॅक. हे चार कलर यूज करून आपण आज हे पेंटिंग करणार आहोत. इथे मी ग्लास पॅलेट घेतलेली आहे कलर मिक्सिंगसाठी आणि एक टिश्यू घेतला आहे ब्रश वाईप करण्यासाठी. व्हाईट अँड ऑरेंज मिक्स करून आपण एकदम लाईट ऑरेंज शेड तयार केलेली आहे आणि त्याचा फर्स्ट लेअर आपल्याला अप्लाय करायचा आहे. हवं तर आपण त्यात वॉटर मिक्स करू शकतो, जशी कन्सिस्टन्सी थिक ऑर थीन असेल त्याप्रमाणे. बॅकग्राऊंडमध्ये ट्रीज पेंट करण्यासाठी मी थोडीशी डार्कर शेड यूज करते आणि त्यासाठी मी फ्लॅट ब्रश इथे यूज केलेला आहे. आता आपण इथे लीव्स पेंट करणार आहोत, त्यासाठी मी एक डॅमेज ब्रश यूज केलेला आहे. थर्ड लेअरसाठी आता इथे बर्न्ड सीएनए आणि ऑरेंज या दोघांचं मिक्सचर करून एक शेड तयार केलेली आहे आणि त्याने आपल्याला काही समोरून ट्रीज पेंट करायचे आहेत. फोर्थ लेअरसाठी आपण इथे बर्न्ड सीएनए जास्त प्रमाणात यूज केलेला आहे आणि इथे आपण आता काही ट्रीज आणि ग्रास पेंट करणार आहोत त्याने, आणि थोड्या डिटेलमध्ये हा फोर्थ लेअर आपल्याला पेंट करायचा आहे. तुमच्यापैकी कोणीही हे पेंटिंग इझिली ट्राय करू शकतंय, इट्स टू इझी. फक्त आपल्याला काही ट्रीज काढायचे आहेत आणि कलर शेड्स तयार करायचे आहेत. फोर्थ लेअर आपण पेंट करतो आहे ब्लॅक आणि बर्न्ड सीएनए मिक्स करून आणि फ्रंटला ट्रीज पेंट करायचं आहे. त्यासाठी त्या थोड्या फ्रंटला आहेत त्यामुळे थोड्या त्या मोठ्या असणार आहेत आणि थोडे ग्रासेस पेंट करूयात. ग्रासेस पण थोडे डिटेल्डमध्ये पेंट करावे लागणार आहेत आणि मी डॅमेज ब्रश यूज केलेला आहे ट्रीजचे लीव्स पेंट करण्यासाठी. ग्रासेस पेंट करण्यासाठी आपल्याला पॉइंटेड ब्रश यूज करायचा आहे, राऊंड ब्रशमध्ये झिरो नंबरचा और दी लाइनर ब्रश हे यूज करायचे आहेत. सेकंड लेअरच्या शेडमध्ये आपण इथे जरा बर्ड्स काढून घेऊयात, जेणेकरून ते आपल्याला बघताना खूप दूर आहेत असे जाणवतील. आपलं पेंटिंग इथे रेडी आहे आणि आपण मास्किंग टेप रिमूव्ह करून घेऊयात. मास्किंग टेप रिमूव्ह करताना ती थोडी सावकाश रिमूव्ह करावी लागते, नाहीतर त्यामुळे पेपर आणि पेंटिंगवरचा कलर रिमूव्ह होण्याची शक्यता असते. त्यामुळे तो सावकाश आणि पेंटिंगच्या थोडंसं अपोजिट डायरेक्शनने तो पील करायचा. आपला इझिएस्ट अक्रेलिक पेंटिंग इथे रेडी आहे, याला आपण माइटी फॉरेस्ट असं देखील म्हणू शकतो. आणि यासाठी तुम्ही मी जिथे ऑरेंज कलर यूज केला तिथे तुम्ही रेड ग्रीन ब्लू हे शेड्स देखील यूज करू शकता आणि त्याचे डिफरंट लेअर्स डिफरंट कलर्सचे शेड्स तयार करून देखील हे पेंटिंग बनवू शकतं. जर तुम्ही वेगळ्या कलरमध्ये किंवा या कलरमध्ये हे पेंटिंग बनवलं आणि तुम्हाला शेअर करायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की टॅग करा. याआधी मी पेंटिंग हे ब्लू कलरमध्ये सुद्धा केलेलं आहे,
तर तुम्हाला कोणत्या कलरमध्ये हे करायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा. सो गाईज, तुम्हाला ही पेंटिंग कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करायला विसरू नका. आणि नेक्स्ट वीकमध्ये भेटूया पुन्हा असंच काहीतरी वेगळं घेऊन. टिल देन, बाय अँड टेक केअर.